डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने दत्तक घेतल्याचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अर्थात सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता ही सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने रविवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी, श्रीनंद पटवर्धन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यतीन देशमुख, डॉक्टर मधुकर पांचाळ, भाजप रेल्वे प्रकोष्ठ संयोजक मराठे, डॉक्टर अरुणा पोहरे आणि रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना परेश ठाकूर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची सेवा चांगली असून ही स्वच्छतेबद्दल नातेवाईक नाखुश असतात, त्यामुळे आरोग्य सेवेवरील ताण कमी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील स्वच्छता करण्यासाठी 1 वर्ष कर्मचारी नेमण्याचे ठरवले असले तरी वेळ पडली तर जास्त काळ आम्ही ही सेवा पुरवू असे जाहीर केले. यावेळी श्रीनंद पटवर्धन यांनी उपजिल्हा रुग्णालयाला कशी मान्यता मिळाली याची माहिती दिली. मयुरेश नेतकर आणि डॉक्टर मधुकर पांचाळ यांनीही आपले विचार मांडले. डॉक्टर अरुणा पोहणे यांनी आभार मानले. सेवा पंधरवडा अंतर्गत आज इथे स्वच्छता मोहीम ही ठेवण्यात आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनच या इथे स्वच्छतेबद्दल या इथं अनेक मतं ही प्रकट करण्यात येतात आणि एकूण समजा आपण पाहिलं तर येथे स्वच्छतेबद्दल सर्वसामान्य माणूस हा तेवढा नाखुश कधी नसतो आणि त्याच्याच बरोबर मग सध्या हा उपजिल्हा रुग्णालय हा जो या इथे पनवेलला आला आणि म्हणजे सुरुवातीला तो ग्रामीण रुग्णालय होता, मग त्याचा दर्जा वाढून घेण्यात आला. रुग्णामध्ये पनवेल शहर याचं भौगोलिक स्थान हे जे आहे, या भौगोलिक स्थानाच्यामुळेच या पनवेल असेल किंवा पुरण असेल हा मुळामध्येच या इथे नेहमीच सध्या लोकसंख्या ही वाढती असते. या इथे असलेली फ्लोटिंग पॉप्युलेशन ही या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आता आज या इकडे राहते, आणखी वर्षभरांनी आता मग ते दुसरीकडे राहिले गेलेले असतात. त्याच्याच बरोबरीने या इथे पनवेलच्या अवतीभोवतीचे असलेले ग्रामीण परिसरामध्ये सुद्धा रेल्वेची या इथे असलेली सेवा, त्याचबरोबर या इथे NMP असेल, ST असेल यांच्या विविध सेवा, त्याचबरोबर नक्कीच बोलता येईल की भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतेगण, मग ते माननीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा फडणवीस साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील आणि त्यांच्या हाताखाली मग समजा काम करणारे आमच्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, आम्ही इथे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे पनवेलबद्दलच्या अपेक्षा ह्या नेहमीच वाढत्या राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच पनवेलची या इथे पनवेलमध्ये नागरीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये या इथे होत असतो आणि त्यामुळे मग या इथे असलेल्या आरोग्य सुविधांवरती, आरोग्य सेवांवरती नेहमीच या इथे एक मोठ्या प्रमाणामध्ये असा ताण हा नेहमी येत असतो. तो ताण कमीत कमी यावा, या येथील सर्वसामान्यांना चांगल्या प्रकारच्या सेवा, आरोग्य सेवा या उपलब्ध व्हाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. पनवेल महानगरपालिका ज्या वेळेला स्थापन झाली, पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर जो या इथे भारतीय जनता पार्टीकडून प्राधान्यक्रम ठरवला गेला की येथील जनतेला कोणत्या प्रकारच्या सेवा आहेत ज्याला आपण प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, तर मग त्यामध्ये एक क्रमांक 1 आरोग्य, 2 मग शिक्षण आणि त्यानंतर मग पायाभूत सुविधा आणि इतर ह्या अशा प्रकारचा प्राधान्यक्रम. तर आरोग्य सेवा इतक्या महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच इथं उपजिल्हा रुग्णालय या इथे इथे आणण्यात आलं. त्याच्यानंतर या इथे सध्या या उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम हे चांगल्या प्रतीचं व्हावं यासाठी विशेषतः आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्याकडून लक्ष देण्यात आलं आणि त्यासाठी मग सध्या या इथे सर्वच पनवेल महानगर कलेक्टर ऑफिस असेल, म्हणजे सध्या जिल्हा आरोग्य प्रशासन असेल, त्यासोबत पनवेल महानगरपालिका येथे चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते. त्याच्या सोबतीने या इथे अनेक खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून
आणि एनजीओच्या माध्यमातून या इथं सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. परंतु आपण एक मान्य करायला हवं की या इथे खरोखर स्वच्छतेचा एक मोठा असा प्रश्न हा नेहमीच उपस्थित राहिलेला आहे. या इथे असलेला जो सर्व स्टाफ आहे, म्हणजे आपण पंचायत साहेब आपण स्वतः असाल किंवा आपला आपल्यासोबत काम करणारा आपला सहकारी वर्ग असेल, हा नेहमीच इथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देत असतो. परंतु आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक समस्यांत आपल्याला तोंड द्यायला लागलेलं आहे आणि अजूनपर्यंत अनेक प्रश्न आहेत ज्याच्यातून अजूनपर्यंत मार्ग हा पूर्णपणे भेटू शकलेला नाही आहे. आणि त्याचा मग नुकसान हा येथे येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला भेटणाऱ्या सेवांच्या वरती असतो. त्या आता सध्या त्या सेवा आहेत त्या चांगल्या भेटाव्या यासाठी म्हणून या इथे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या माध्यमातून या या आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला मग इथं सध्या सेवा देण्याचा हा एक सध्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मी खरोखर सांगतो, मला माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी काय सांगता इथं कमिटमेंट दिलेली आहे माहिती नाहीये. फक्त त्यांनी जी कमिटमेंट दिलेली असेल त्याच्यामध्ये थोडस जास्तच टाकून जास्त प्रतीची सेवा या इथं देण्यात येईल. एक महिना असेल, एक वर्ष असेल, जी काही असेल त्याच्यामध्ये माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्ही कधीही या इथे कशा प्रकारे सेवा देण्यात येईल हा प्रश्न आम्हाला कधीच पडलेला नाहीये. या इथे नेहमीच नंदू पटवर्धनजी असतील, त्याचबरोबर राजू सोनीजी असतील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व येथील कार्यकर्ते हे नेहमीच इथं काम करण्यासाठी येथील नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करत असतात. आणि या पुढील काळामध्ये सुद्धा म्हणजे स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन सुद्धा इथं सेवा सुविधा ह्या भेटाव्या यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कटिबद्ध आहे, ते देण्यासाठी कटिबद्ध आहे. एवढंच मी सांगेन, या इथे ही या इथं सांगता हे जे काम आम्हाला करायला भेटणार आहे खरोखर आमच्यासाठी ते भाग्यच आहे की आम्हाला या इथे इथं सर्वसामान्य जनतेच्या सोबत आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या एक क्वालिफाईड आणि सेवावृत्ती ही नसानसामध्ये ठाई असलेल्या अशा आपल्या सर्व डॉक्टर मंडळींच्या आणि नर्स मंडळींच्या सोबत आम्हाला काम करायला भेटणार आहे हे आम्ही आमचं भाग्य समजतो. या इथे या आज हा जो सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने इथं स्वच्छता मोहीम चालू होते आहे, या स्वच्छता मोहिमेच्या या सेवा पंधरवड्यासाठी आपल्या सर्वांना या इथे मी शुभेच्छा देतो. आणि लवकरात लवकर या इथं आपण या कार्यक्रम संपून आपण प्रत्यक्ष साफसफाई आणखीन इतर याला पण आपण सुरुवात करूया. खरोखरच आज इथं दिसते आहे ही स्वच्छता ही चांगल्या उत्तेजित दिसते आहे.